नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मार्केटमध्ये मुवमेंट बनू शकते, ही मुवमेंट मार्केटमध्ये येण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगते, ऑप्शनचा सेटअप काय सांगते आणि त्याचबरोबर ओव्हरऑल मार्केटचा सेंटिमेंट काय, याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, आज परत एकदा ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटचा जर तुम्ही विचार केला तर मार्केट जे आहे ते ग्रीनमध्ये काय झालं या ठिकाणी क्लोज होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. विशेषतः जर सेन्सेक्सचा जर विचार केला तर 776 पॉईंट अंकांची तेज आहे. निफ्टी पण मित्रांनो परत एकदा 17,400 वर जाऊन क्लोज झालाय आणि निफ्टीमध्ये जे आज तेजी दिसून आले ह्याच्या पाठीमागे आयटी असेल, मेटल स्टॉक असतील, पॉवर स्टॉकनं जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. आणि विशेषतः तुम्ही जर ऑल एनएससीचं सेक्टरल इंडायसेस जर बघितले तर ह्यामध्ये सर्वच्या सर्व सेक्टरल इंडायसेस ग्रीनमध्ये क्लोज झालेत. त्यामध्ये आयटी असेल, मेटल असेल, रियालिटी असेल, ऑटोमोबाईल असेल, एफएमसीजी असेल, ऑइल गॅस असेल आणि पॉवर इंडेक्स हे सर्वच्या सर्व इंडेक्स 1-2% रेज झालेत. त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मिडकॅप आणि स्मॉल कॅप इंडायसेस जो आहे तो पण रिस्पेक्टिव्हली 1% रेज झालेला तुम्हाला क्लिअरली दिसून येतोय. आणि पाठीमागच्या 4-5 दिवसांपासून जो हेवी सेल ऑफ सुरू होता मार्केटमध्ये तो सेल ऑफ कुठंतर मार्केटमध्ये आज आपल्याला थांबताना दिसून आलाय. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक महत्वाची बाब जी आहे ती आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे की जसं की बाबा मार्केटचा जो टेक्निकल सपोर्ट आहे 17,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि हा स्ट्रॉंग सपोर्ट आज मार्केटनं काय केलं त्या ठिकाणी आपल्याला होल्ड केलेला क्लिअरली दिसून येतोय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनचा अजून एक गोष्ट जर ऑब्झर्व केली असेल विशेषतः निफ्टी आणि बँक निफ्टी, निफ्टी असेल बाकीचे इंडेक्स आउट परफॉर्मन्स करत होते पण बँक निफ्टी मित्रांनो त्या मानानं आउट परफॉर्मन्स करत नव्हता. बँक निफ्टी एक कन्सोलिडेशन फेस मध्ये असलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मी तुम्हाला चार्टवरती नेऊन जाईते ह्या सगळ्या गोष्टी काय करतो त्या ठिकाणी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आज मार्केटचं टेक्निकल सेटअप कशा पद्धतीचं तयार झालंय आणि हे येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केट एक्झॅक्ट आपल्याला काय करू शकतं किंवा कशा पद्धतीचा रिझल्ट देऊ शकतं. मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती मी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो काय केला या ठिकाणी प्लॉट केलेला आहे. हा बँक निफ्टीचा चार्ट डे कॅन्डलवर आहे आणि या ठिकाणी 10 डे, 20 डे, त्याचबरोबर 50 डे, 100 डे आणि 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज प्लॉट केले. मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीनं 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजला सपोर्ट घेऊन बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी हायर साईडला जाताना दिसून येतोय. आणि सध्याच्या कंडिशनला टेक्निकली जर बघितलं तर मित्रांनो मार्केटचा टेक्निकल व्ह्यू भलाही बेरिश असेल पण मार्केट या ठिकाणी एक स्ट्रॉंग 200 डेला सपोर्ट घेऊन एक बाउन्स बॅक घेते आणि ह्या बाउन्स बॅक साठी मित्रांनो टेक्निकल रेजिस्टन्स असणार आहे 36,813 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्यानंतर मित्रांनो अजून एक रेजिस्टन्स आहे 17,497 आणि त्यानंतर मित्रांनो 37,129 देखील मार्केटसाठी रेजिस्टन्स आहे. म्हणजे इकडे मार्केटला हायर साईडला ट्रॅव्हल करणं थोडं टफ आणि चॅलेंजिंग राहणार आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजे उद्या फ्रायडे आणि त्यानंतर मित्रांनो शनिवार आणि रविवारी ग्लोबल फ्रंटवरती हा जो ओमिक्रॉन व्हेरियंट आला ह्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात ते पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जाऊन आज क्लोज झालाय आणि 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजला सपोर्ट घेतलाय. म्हणजे हे पण निफ्टीच्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट जी आहे ती आपल्याला स्क्रीनवर होताना त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. मित्रांनो मी तुम्हाला कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी काही लेवल्स दिल्या होत्या. काय लेवल्स दिल्या होत्या त्या एकदा समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलं बाबा निफ्टीवरती आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे आजच्या एक्सपायरीसाठी आणि 17,219 जर वरती निफ्टी निघाला तर तुम्ही 17,200 कॉल ऑप्शन काय करा बाय करा असं मी सांगितलं होतं. आणि तुम्ही जर इथं मित्रांनो हा कॉल ऑप्शन बाय केला असता तर निफ्टीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 17,248, 17,292, 17,310 त्यानंतर 17,346 आणि 17,382 ही सर्वच्या सर्व टार्गेट जे आहेत ते इझिली काय केलेत त्या ठिकाणी मार्केटनं अचीव करून दिले आहेत. आणि दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीवर देखील आपला व्ह्यू बुलिश होता आणि 36,553 वरून मी बँक निफ्टी बाय करायला सांगितलं होता. आणि मित्रांनो बँक निफ्टीनं हा हाय ब्रेक केला गाव मार्केट क्लोजिंगच्या वेळेला ऑलमोस्ट या ठिकाणी बँक निफ्टीनं ह्या हायला फक्त एकदा टच करायचा प्रयत्न करून 8-10 पॉईंट बँक निफ्टी हायर साईडला गेलाय आणि अदरवाईज आपण जी रेंज डिफाईन केली होती त्या रेंजमध्ये बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो दिवसभर काय झालाय त्या ठिकाणी ट्रेड करत राहिला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना अजून एक बाब या ठिकाणी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे किंवा ज्याच्याशिवाय आपल्याला मार्केटमध्ये काम करता येणार नाही. मित्रांनो ऑप्शनचा जर डेटा पॉईंट बघितला तर ऑप्शनचा डेटा आज एक्सपायरी असल्यामुळे
तो डेटा इतका जास्त इफेक्टिव्ह असत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, आणि तो डेटा इफेक्टिव्ह असणार नाहीये त्यामुळे तो आपण डेटा या ठिकाणी बघणार नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो अजून एक इथं महत्वाची बाब जी आहे ती तुमच्यासाठी मला नमूद करावीशी वाटते की बाबा तुम्हाला जर सध्याला काही लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, काही फंडामेंटली स्ट्रॉंग आणि मार्केटचे लीडर स्टॉक जे आहेत ते तुम्ही काय करावेत अशी तुम्हाला विनंती आहे, खरेदी करा. यातले काही स्टॉक जे आहेत ते मी काय करतो या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करतो आणि त्यानंतर मी तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी निफ्टीच्या ज्या लेवल्स आहेत उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कुठले असू शकतात ते मी काय करेल सांगेल. मित्रांनो आज मी तुम्हाला चार स्टॉक जे आहेत ते सजेस्ट करतोय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी. त्यामध्ये पहिला स्टॉक आहे वेंकीज. ही मित्रांनो चिकन प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे, वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे मार्केटमध्ये. ह्या कंपनीमध्ये मित्रांनो तुम्ही स्टॉक एसआयपीच्या माध्यमातून थोड्या थोड्या क्वांटिटी खरेदी करत चला. त्याचबरोबर क्लेन सायन्स हा पण एक स्टॉक चांगला आहे, या स्टॉकमध्ये पण तुम्ही खरेदी करायला सुरुवात करा. 2306 हा स्टॉक आज क्लोज झालाय आणि हे तुम्ही चार्ट पण दाखवेल. त्याचबरोबर मित्रांनो फार्मा सेक्टरमध्ये कृष्णा डायग्नॉस्टिकचा एक स्टॉक आहे, हा पाठीमागच्या काही महिन्यापूर्वी आयपीओच्या माध्यमातून लिस्ट झालेला स्टॉक आहे आणि आयपीओच्या माध्यमातून लिस्ट झाल्यानंतर मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये ऑलमोस्ट 35% पिटाई किंवा सेल ऑफ जो आहे तो ह्या स्टॉकमध्ये आला होता आणि त्यानंतर आता हा स्टॉक या ठिकाणी बेस बिल्डिंग करून हायर साईडला दिसून जाताना दिसून येत आहे. आणि दुसरा अजून एक आयपीओ पारस डिफेन्सचा, त्या स्टॉकला पण आज अप्पर सर्किट लागले 5%, त्या स्टॉकमध्ये पण तुम्ही काय करू शकता या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता. मित्रांनो या ठिकाणी वेंकीजचा जर चार्ट बघितला तर वेंकीजच्या चार्टवर इथं क्लिअर काही गोष्टी दिसून येतील. या ठिकाणी वेंकीजचा सपोर्ट आहे आणि हा वेंकीजचा सपोर्ट असल्यामुळे एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्ही काय करू शकता, एक 101 पॉईंटचा ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस ठेवून ह्या स्टॉकला जर तुम्ही बाईंग केलं तर या ठिकाणी 3200 आणि त्यानंतर 3800 आणि इकडे वरती 4000 टार्गेट जे आहे ते ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला इझिली पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे हा स्टॉक तुम्ही मित्रांनो जरूर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी बाय करा. त्याचबरोबर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट माहिती असलं पाहिजे, त्याचबरोबर तुमचे जे फायनान्शियल अडवायझर आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करा किंवा तुमची स्वतःची रिस्क कपॅसिटी जी आहे त्यानुसार ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. दुसरा मित्रांनो क्लेन सायन्सचा एक स्टॉक आहे, ह्या स्टॉकमध्ये एक जबरदस्त रॅली जी आहे ते येताना दिसणार आहे आणि मित्रांनो हा स्टॉक इथं ब्रेकआउट देण्याच्या तयारीत आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इकडे जर ह्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट झाला आणि सध्याची अप ट्रेंड रॅली जर कंटिन्यू झाली तर हा स्टॉक मित्रांनो पुढील 1 महिन्यामध्ये कमीत कमी 3500 किंवा 4000 हा स्टॉक काय करू शकतो 1 ते 2 महिन्यामध्ये किंवा जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये जाऊ शकतो. इतकी मोठी ब्रेकआउट किंवा रॅली जी आहे ते ह्या स्टॉकमध्ये येऊ शकते ही एक शक्यता आपल्याला या ठिकाणी नाकारता येत नाही. इथं देखील मित्रांनो तुम्हाला हा स्टॉक लॉंग टर्मला बाय करत असताना ह्या स्टॉकमध्ये एसएल जो आहे तो साधारणतः 2000 एसएल ठेवा. तुम्हाला जर एसएल ठेवायचा नसेल तर स्टॉक एसआयपीच्या माध्यमातून हा स्टॉक महिन्याला 1 ते 2 क्वांटिटी जरी बाय केला तरी पण तुम्हाला 20 ते 25% प्रति वर्षी सीएजीआरनं ह्या स्टॉकमध्ये रिटर्न इझिली मिळू शकतात. दुसरा मित्रांनो मी जो स्टॉक सांगितलं होता कृष्णा डायग्नॉस्टिकचा, हा स्टॉक मित्रांनो त्याच्या लिस्टिंग प्राइस पासून साधारणतः या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर किती टक्के करेक्ट झाला होता हा स्टॉक, सॉरी हा स्टॉक जो आहे तो मित्रांनो त्याच्या लिस्टिंग प्राइस पासून साधारणतः या ठिकाणी 37% जो आहे तो करेक्ट झाला होता. आणि हा 37% करेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी साधारणतः 640 आसपास ह्या स्टॉकने एक बेस बिल्डिंग करून हा स्टॉक इकडे हायर साईडला जाताना तुम्हाला दिसून येते. आणि ह्या स्टॉकमध्ये देखील मित्रांनो माझं जे टार्गेट असणार आहे हे साधारणतः 1000 रुपयेचं टार्गेट आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 1200 आणि त्यानंतर 1500 टार्गेट जे आहे ते ह्या स्टॉकमध्ये पण असणार आहे. आणि हे टार्गेट जे आहे ते मित्रांनो कमीत कमी 1 इयरमध्ये येणं अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 1 वर्षामध्ये हा स्टॉकमध्ये देखील डबल होऊ शकतो. या ठिकाणी देखील मित्रांनो इन्व्हेस्टमेंट डिस्क्लेमर आहे, हा स्टॉक ज्या दिवशी लिस्ट झाला त्या दिवशी मी ह्या स्टॉकमध्ये काही कारणामुळे एंट्री घेतली होती आणि ह्या स्टॉकमध्ये जबरदस्त पिटाई झाल्यानंतर देखील हा स्टॉक माझ्या होल्डिंग मध्ये आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो पारस डिफेन्स हा पण एक चांगला स्टॉक आहे, लिस्टिंग नंतर जबरदस्त लिस्टिंग गेन ह्या स्टॉकनं दिला होता. हा स्टॉक मित्रांनो लिस्टिंग नंतर ऑलमोस्ट या ठिकाणी आपल्याला डबल होताना जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी दिसून आला होता हा स्टॉक. म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये देखील काय झालं होतं इन्व्हेस्टरचे 168% रिटर्न ह्या स्टॉकनं दिले होते. आणि त्यानंतर मित्रांनो हा स्टॉक जो आहे तो ऑलमोस्ट या ठिकाणी 83% आसपास काय झाला होता त्याच्या लाईफ टाईम हाई पासून या ठिकाणी कंटिन्यू बेसिसवर करेक्ट झाला होता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि ह्या करेक्शन नंतर हा स्टॉक देखील काय होतोय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट जर करायचं असेल तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये तर हा स्टॉक देखील तुम्ही स्टॉक एसआयपीच्या माध्यमातून महिन्याला 1 ते 2 क्वांटिटी या पद्धतीने बाईंग करा. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगले रिटर्न जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये दिसून येतील. मित्रांनो तुम्हाला जर उद्या
उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवर जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे? मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी एक आपण रेंज डिफाईन केले आणि पाठीमागच्या लाईफ टाईम हाय पासून बँक निफ्टीचा इकडे एक डाऊन ट्रेंड लाईन सुरू आहे आणि ह्या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट जायला तयार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ज्या ज्या वेळेला मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ आले त्या प्रत्येक वेळेला मित्रांनो मार्केटमध्ये एक शार्प फॉल जो आहे तो आपल्याला दिसून आलाय मल्टिपल टाइम, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता त्यानंतर मित्रांनो मार्केट आता परत काय करायला आले, ही ट्रेंड लाईन हायर साईडला ब्रेक करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसून येते. आणि मित्रांनो या ठिकाणी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीनं जर ही रेंज इकडे हायर साईडला ब्रेक केली आणि 37,000 वरती जर मार्केटनं क्लोजिंग दिलं तर या ठिकाणी मित्रांनो मे बी मार्केटचा एक शॉर्ट ट्रेडमध्ये एक टेक्निकल बाउन्स बॅक जो आहे तो येऊ शकतो. 3-5% मार्केट हायर साईडला जाऊ शकतं ही एक शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. त्यानंतर परत मार्केट जे आहे ते या ठिकाणी डाऊन साईडला देखील जाऊ शकतं, ते आपण त्या डिटेलमध्ये पडणार नाही. पण तुम्हाला हा इंडेक्स जर बाय करायचा असेल बँक निफ्टीचा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर हा कशा पद्धतीनं तुम्ही बाय करू शकता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा 36,639 वरती निघाल्यानंतर 36,842 पहिलं टार्गेट असेल, 36,990 त्यानंतर 37,060 आणि 37,290 आणि 37,485 हे टार्गेट तुम्हाला पुढल्या 1-2 ट्रेडिंग सेशन मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. कारण का ग्लोबल फ्रंटवरती कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात हे पण बघावं लागेल. आणि आज मित्रांनो मार्केटमध्ये जे बाईंग आलंय लॉंग साईडला जे मार्केट हायर साईडला गेलंय ह्याचा डेटा पॉईंट पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कारण का FIs आज नेमकं काय केलंय आणि त्यांच्या फ्युचरमधल्या आणि ऑप्शन पोझिशन काय बघावं लागते. मेबी हे जर शॉर्ट कव्हरिंग रॅली असेल तर परत उद्या आपल्याला डाऊन साईडला जायचं हे पण लक्षात घ्या. तो डेटा आपल्याला संध्याकाळी 7-8 नंतर काय होईल लक्षात येईल. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 36,208 खाली बँक निफ्टी निघाला का बँक निफ्टीला सेल करा. या ठिकाणी 36,060 35,880 35,610 त्यानंतर 35,448 आणि 35,212 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला बँक निफ्टीवरती काय होऊ शकतं येणाऱ्या 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली मिळू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या लेवलसाठी काय करायचं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काम करायचं. आणि मित्रांनो इकडं बँक निफ्टी खूपच गॅप अप ओपन झाला तर त्या ठिकाणी ट्रेडिंग करणं थोडं टफ बनणार आहे, चॅलेंजिंग बनणार आहे. किंवा बँक निफ्टी इकडं गॅप डाऊन ओपन होऊन खालून जर वरती यायला लागला तिथं देखील मित्रांनो तुम्हाला ह्या रेंजचा वापर करता येणार नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीचा ट्रेड कुठून बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो हे पण काय करू आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो निफ्टीवरती देखील आपला उद्याचा व्ह्यू जो आहे तो बुलिश असणार आहे. पण हा बुलिश व्ह्यू ठेवताना आपल्याला एक डेटा पॉईंट पण विचारात घेणं गरजेचं आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये FIsनं त्यांचं प्लेसमेंट कशा पद्धतीने केले ते बघावं लागेल. पण तरी पण आपण मार्केटवरती व्ह्यू जो आहे तो विशिष्ट लेवलनुसार बुलिश आणि बेरिश ठेवणार आहे. जसं की निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,464 जर वरती निघाला तर निफ्टीचा ऑप्शन काय करा त्या ठिकाणी तुम्ही बाय करा. या ठिकाणी 17,510 17,560 17,592 17,617 आणि 17,646 हे टार्गेट जे आहे ते काय होतील तुम्हाला निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर बघायला मिळतील. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,282 खाली काय करा निफ्टीला तुम्ही सेल करा. आणि मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा तुम्हाला काय करायचं आहे निफ्टी इंडेक्स बाय करायचं आणि कुठून बाय करायला सांगितलं होतं किंवा 17,200 वरती निफ्टी निघाला का बाय करा. आणि त्या सिनारीवरती मी एक ऑप्शन डबल होणार असं सांगितलं होतं तो होता 17,200 मी कॉल ऑप्शन जो आहे तो तुम्हाला काय केला होता त्या ठिकाणी कालच्या व्हिडिओमध्ये बाय करा असं सांगितलं होतं. आणि मित्रांनो हा ऑप्शन सकाळी ओपन कालच्या क्लोजिंग प्राइस पासून 258% रेंज झाला हे पहिल्यांदा काय करा लक्षात म्हणजे जबरदस्त छप्पर फाडके रॅली जे आहे त्या ऑप्शन मध्ये आले. पण ऍक्च्युअली माझा व्ह्यू जो होतो मार्केटवरती बँक निफ्टीवरती होता. बँक निफ्टी ट्रेंड लाईन ब्रेक करून हायर साईडला जाईल आणि तिथं 800-900 पॉईंटच्या बँक निफ्टीला अपसाईडला शॉर्ट कव्हरिंग रॅली येईल अशी अपेक्षा होती. पण एक्झॅक्ट तसं मार्केटमध्ये घडलेलं नाही, निफ्टी आउट परफॉर्म केले, बँक निफ्टी साईडवेज राहिलेला. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून काय नवीन कंटेंट हवा असेल तर ते पण कमेंट्स करून सांगा, त्यानुसार व्हिडिओमध्ये चेंज केला जातील आणि तो डेटा पॉईंट तुमच्यासोबत शेअर केला जाईल. धन्यवाद, थँक्यू.